आता सोमवारपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मात्र मंदिरं उघडणार, चर्च आणि मशिदीचं काय असा प्रश्नच उपस्थित केला जातोय. चर्चमध्ये सोमवारी प्रार्थना होणार का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. मशिदीत सोमवारपासून नमाज अदा होणार का असा सवाल केला जातोय. त्यामुळे सोमवारपासून आता मंदिरं उघडणार आहेत, मात्र चर्च आणि मशिदीचं काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की महाराष्ट्रातील सर्व मंदिरं उघडण्यात येतील सोमवारपासून पाडव्याच्या मुहूर्तावरती. मात्र आता चर्च आणि मशिदीचं काय असा प्रश्न विचारण्यात येतोय. या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फादर फ्रान्सिस. सर, काय सांगाल, एकूणच आता मंदिरं उघडण्यात आली आहेत, मात्र चर्च आणि मशिदीचं काय नेमका हा प्रश्न उपस्थित केला जातोय. शासनाकडून नियमावली मागवलेली आहे, ती नियमावली मिळाल्यानंतर आम्ही त्याचा कसूर अभ्यास करणार आहोत काटेकोरपणे. आणि शासनाने जे सांगितलेलं आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत. त्यामुळे पहिलं शासनाचं नियमावली म्हणजे हातात पडू द्या, आम्हाला अभ्यास करू द्या आणि शासनाला जितकं सहकार्य करता येईल तितक्या प्रमाणामध्ये आम्ही करणार आहोत. कारण आरोग्य संवर्धन हा चर्चच्या कार्याचा प्रमुख भाग आहे. जी, पण सर जर चर्च सुरूच नाही झाले तर तुम्ही नेमकं काय करणार आहात? आमचे अधिकारी असतात ना, आम्ही स्वतः काय करत नाही. आम्ही एकत्र बसून चर्चा करतो, चर्चा विनिमय करतो, शासनाच्या नियमाचा अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे आम्ही वागत असतो, नियम निर्णय घेत असतो. आम्ही स्वतंत्रपणे कुठले निर्णय घेत नाही जे बाधक होऊ शकतील. जी, निश्चित धन्यवाद सर, तुम्ही जय महाराष्ट्राची बातचीत केली त्याबद्दल. एकूणच सोमवारपासून आता मंदिरं उघडणार आहेत, मात्र चर्च आणि मशिदीचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. सोमवारपासून मंदिरं उघडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मंदिर प्रशासनांनी मंदिर निर्जंतुकीकरणासाठी सज्ज झालं आणि त्यानंतर आता सॅनिटायझर, त्याचप्रमाणे मास्क अशा प्रकारचे नियमावली देखील जाहीर करण्यात आली.